हेलो ऑल, सर्वांना माझा नमस्कार. वेलकम टू रुपालीस किचन. आज आपण पाहणार आहोत चिकन सुक्का कसं बनवायचं, त्याची रेसिपी. एकदम झटपट बनते ही रेसिपी आणि खाण्यास पण एकदम स्वादिष्ट लागते. सुक्का चिकन मला सर्वांनाच आवडतं. तर चला पाहूया आपण याच्यामध्ये आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि सुरू करूया आपली रेसिपी आजची. तर तोपर्यंत आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि आपण आता चिकन रेसिपीची हे पाहूया कृती. तर मी इथे कढईमध्ये काय घेतलेलं होतं, एक थोडासा खोबरं अगोदर भाजून घेतलं, त्यानंतर हा थोडा सुका मसाला जो आहे तो भाजून घेतला. आणि नंतर सुक्या मसाल्यामध्ये मी काय घेतलेले, जो आपला खडा मसाला असतो तो भाजून घेतला आहे. आता मी फोडणीला टाकते. तर याच्यामध्ये मी हे तेजपत्र घेतलं आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकायचा आहे आपल्याला. आणि नंतर हा थोडासा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा. थोडासा लाल व्हायची झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटोही बारीक कट केलेला टाकून घेणार आहोत. आणि नंतर हे जे आहे आपण वाटण करून घेऊया, खोबरं, आलं, लसूण. आणि जो मी खडा मसाला घेतला होता, खड्या मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे थोडंसं लवंग, काळी मिरी वगैरे. आणि टोमॅटोही घातला आहे याच्यामध्ये. आणि नंतर आता हे थोडंसं मस्तपैकी परतवून घेऊया. पाणी यातलं जोपर्यंत पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपण याला परतवून घेऊ. थोडंसं मीठ टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकून घेऊया याच्यामध्ये. एक हाफ टीस्पून हळद टाकू. लाल मिरची पावडर टाकून घेऊया हाफ टीस्पून. आपल्या तिखट आवडीनुसार धनेपूड टाकून घेऊया 2 टीस्पून. आणि थोडंसं चिकन मसाला घेतलेला आहे मी. चिकन मसाला, गरम मसाला दोन्ही टाकून हे खालून घेऊया. आणि त्यानंतर हा जो आहे बारीक केलेला मसाला जो आहे आपला, तो आपण कट मिक्सरमधून काढलेला तो पण टाकून घेऊ. त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून हा सुका मसाला आहे तो थोडासा शिजू निघेल. झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयाची 5 मिनिटात. आणि नंतर आपण ओपन करून पाहू. आणि त्याच्यानंतर हा मसाला चांगला शिजला आहे आपल्याला. मी इथे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं अर्धा तास. चिकनमध्ये मी टाकलं होतं थोडंसं मीठ आणि हळद. अर्धा तास मॅरिनेट करायचं आहे आपल्याला. आणि नंतर मी याच्यामध्ये हे अर्धा तासानंतर टाकून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊया. परत थोडंसं हलवून घेऊन आपण याच्यावरती एक 10 ते 15 मिनटं झाकण टाकून ठेवू. आणि थोडंसं पाणी टाकू, जेणेकरून चिकनला थोडंसं शिजायला पाणी लागेल. मीठ टाकून घेऊया सगळी पुरतो. दहा मिनिटांनी आपण हे ओपन करून पाहूया. तर मी ते कॅप चेंज केली होती कारण की त्याच्यामधून आवाजच होती. मी फुल पॅक तो पण टाकलेलं. आणि आता पाहूया आपण याची मस्तपैकी शिजलं आहे हे बऱ्यापैकी. मसालाही छान परतून निघाला आहे. थोडंसं हलवून घेऊया परत एकदा आणि चेक करून पाहायचं आहे आपल्याला हे शिजलं आहे का नाही ते. आणखी थोडंसं याच्यामध्ये पाणी वाटतंय आपल्याला, तर आपण आणखी एकदा थोडा वेळ 5 मिनटं करूया. छान मस्त असं दिसतंय आपल्याला. कोथिंबीर टाकून घेऊया. आणि हे सर्वला रेडी आहे. तरी पण एकदा एखादा पीस आपण चेक करून पाहू शकतो की शिजले का नाही बऱ्यापैकी.
तर मी इथं पाहते इझिली जर हे तुटलं तर आपण समजू शकतो की येस. तर हे आता बऱ्यापैकी म्हणजे एकदम छान असं शिजून निघालेलं आहे. तर हे झालं आपलं सुकं चिकन रेडी. अतिशय झटपट होणारं आहे आणि खायला पण टेस्ट सर्व करून घेऊया आपण एका प्लाव प्लेटमध्ये आणि टेस्ट करून टेस्टला पण खूप छान आहे. कमी मसाल्यामध्ये पण मसालेदार म्हणू शकतो. नक्की टेस्ट करून पहा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. आणि परत भेटूया आपण आपल्या नेक्स्ट रेसिपीमध्ये माझ्या चॅनलवरती. नेक्स्ट रेसिपी नक्की लवकरच घेऊन येईल. नेक्स्ट रेसिपीमध्ये ओके भेटू. धन्यवाद.